राज्यामधल्या नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग, अनेक काँग्रेसचे नेते दिल्लीत, मुख्यमंत्र्यांनी घेतली अँटोनींची भेट, मुख्यमंत्र्यांचा गट सुद्धा दाखल, पण मुख्यमंत्र्यांसाठी काँग्रेसचा विधानसभेचा एकही आमदार दिल्लीत नाही। नागरिक संतापले, नागरिक बोलले नवीन सरकार आलं, आम्हाला काहीतरी दिला चाललं, आणि हे वाढवायला नाही पाहिजे तो मोदी सरकारने। रेल्वे भाडेवाढी विरोधात प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष, तर रेल्वे भाडेवाढीचा निषेध करत विरोधकांची निदर्शनं, सरकारनं मात्र केलं निर्णयाचं समर्थन। कॅम्पागोलावर कारवाईसाठी दुसऱ्या दिवशी सुद्धा महापालिकेचे अधिकारी पुन्हा एकदा दाखल, रहिवाशांचा विरोध कायम, तर सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपाखाली रहिवाशांविरोधात FIR दाखल। पोलीस भरतीत दगावलेल्या राहुल सकपाळच्या कुटुंबियांची राज ठाकरेंनी घेतली भेट, कुटुंबियांचं केलं सांत्वन। इराकमधल्या यादवीमुळे 10 लाख इराकी नागरिक परागंदा, तर अपहरण झालेले 40 भारतीय मोसूलमध्ये सुरक्षित, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। नऊ जुलैपूर्वी पंढरपुरात सरकारनं 4000 फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याचे हायकोर्टाचे आदेश, व्यवस्था होत नसेल तर वारकऱ्यांना पंढरीत येण्यापासून का रोखू नये, विचारला सरकारला सवाल। आळंदीमधल्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यासाठी रवाना, तर तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा आज पुण्यात मुक्कामी, पुणेकर पालखीच्या स्वागतासाठी सज्ज। आणि फिफा वर्ल्ड कप मध्ये कोस्टारिकाची इटलीवर 1-0 मात, कोस्टारिकाच्या नॉकआउट स्टेज मधील प्रवेशामुळे इंग्लंडचा खेळ खल्लास।